Carbon compounds. Notebook open karo. Use good. Granite, granite, magic. No. This is not good. Granite, granite, magic. Open the glass. Granite, magic. Zara, Zara, please. Zara, Zara, please. Carbon compound is a dilute carbon. Whatever, na? My type is a mixture of the elements. Come here, पहले किसका तो कैसे विषय हो ऑर्गेनिक कंपाउंड्स इनऑर्गेनिक कंपाउंड्स ये तो दसवां थी ना मैंने कार्बन पर पूछो आपन पहले कंपाउंड्स कंपाउंड्स दोनों टाइप से तो जब जाते हैं इनऑर्गेनिक मग ऑर्गेनिक शुरुआत थी ना कहाँ पैदा हुआ ऑर्गेनिक ऑर्गेनिक कंपाउंड पुनः नाम पैदा हुआ शुरुआत थी ना जे प्लांट्स आणि ॲनिमल्स ओरिजिन आहेत ते सर्व ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत असं म्हटलं जातं अगोदर. नंतर मग थोडं चेंज करण्यात आलं आणि मग ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये कार्बन आहे असे कंपाऊंड्सला ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणण्यात आलं. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणून बद्दल तुम्हाला आहे ज्याच्यामध्ये फक्त कार्बनचा स्टडी आहे. All the compounds having carbon as a constituent elements are called as organic compounds. आणि हे कार्बन प्रेझेंट असलेले त्यांना सगळ्यांना ऑर्गॅनिक म्हणतो. पण काही असे आहेत ज्याच्यामध्ये कार्बन प्रेझेंट आहे पण तरी आपण त्यांना ऑर्गॅनिक म्हणत नाही इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणतो. जसं एक्झाम्पल आहे CO2 कार्बन डायऑक्साईड नंतर कार्बाइड साल्ट्स कार्बोनेट साल्ट्स बाय कार्बोनेट साल्ट्स हे काय आहे तर इनऑर्गॅनिक. त्यानंतर आता कार्बनचा स्टडी केलेला आहे. कार्बनमधले काही कंपाऊंडचा एक्झाम्पल दिले त्यांनी की मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट कसा असतो तर मिथेनचा दिलेला होता त्यांनी बॉइलिंग पॉईंट -162 तो उकळतो -162. -162 आता तर आपल्याकडे 20-25-30 टेम्परेचर आहे तर मग काय असेल -162 जो उकळून गेलेला आहे तो आता कोणत्या पोझिशनला असेल मग गॅसेसला असेल तो म्हणजे नॉर्मल रूम टेम्परेचर तो गॅसेसमध्ये राहील मिथेन. क्लोरोफॉर्म क्लोरोफॉर्मचा बॉइलिंग पॉईंट किती आहे 61 आहे बॉइलिंग पॉईंट. त्याच्यानंतर ॲसिडिक ॲसिड याची
याचा बॉइलिंग पॉइंट आहे 118 हायेस्ट सगळ्यात कमी मिथेनचा सांगितलेला आहे आपल्याला आणि सगळ्यात जास्त ऍसिटिक ऍसिडचा सांगितलं ऍसिटिक ऍसिडचा सांगितलेला आहे त्याच्यानंतर कार्बनचा प्रॉब्लेम होता मग कार्बनची इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन मध्ये आपण बघितलं होतं काय इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन कार्बनचं 2-4 बरोबर ना म्हणजे त्याची व्हॅलन्स किती आली 4 आली 4 व्हॅलन्स आली म्हणजे त्याला ऑक्टेट पूर्ण करायचं किंवा डुप्लेट पूर्ण करायचं त्याच्यासाठी त्याला 4 इलेक्ट्रॉन एकतर घ्यावे लागतील एकतर काय करावं लागेल द्यावे लागेल सर्व पद्धतीने कार्बनने स्वतःला ऍडजस्ट करायचा प्रयत्न केला की 4 इलेक्ट्रॉन देऊन टाकू किंवा 4 इलेक्ट्रॉन घेऊन टाकू त्यांनी तिन्ही ऑप्शन्स तिन्ही पॅरामीटर्समध्ये आपल्याला स्टडी केलेलं आहे ज्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो उपयोग होणार आहे की का फक्त कार्बनवरूनच तुम्हाला बाकीचे जे एलिमेंट्स आहेत त्याचं पण इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आणि ते सुद्धा किती देतील किती घेतील आणि ते का शेअरिंग करतात कारण तुमच्या मनात एक कन्सेप्ट राहून जाईल ना कोण शेअरिंग करतं कोण आयन बॉन्ड तयार करतं कशावर डिपेंड आहे ते तर त्याच्या इलेक्ट्रॉन्सवर डिपेंड आहे जर इझिली देत असेल सगळे मेटल्स इझिली देतात बरोबर आहे आपण प्रत्येक वेळेस लाईव्ह असतो की सर्व मेटल्स डोनेट करतात आणि कोणता चार्ज येतो त्यांच्यावर इलेक्ट्रॉन दिल्यानंतर पॉझिटिव्ह चार्ज येतो तसंच मग आता हे कार्बनची पहिली कंडिशन दिली त्याने एक 4 इलेक्ट्रॉन्स एक एक करून देऊ आणि स्वतःवर कोणता चार्ज घेऊ पॉझिटिव्ह चार्ज घेऊ त्याने द्यायला सुरुवात केली तर काय झालं डुप्लेट हिलियम हा त्याचा नोबल गॅस इनर्ट गॅस जवळ येईल ना तो नोबल याच्याजवळ हिलियम जवळ त्याचे डुप्लेट तयार होईल हिलियमचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन तो ॲक्सेप्ट करेल जर त्याने चार्ज देऊन टाकले तर पण त्याने जसं एक 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 द्यायला सुरुवात केली तर दुसरा एक देण्यासाठी त्याला खूप जास्त एनर्जी लागायला लागली आणि ॲक्च्युली तो हिलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेऊन स्टेबल व्हायला पाहिजे पण त्याची साईज आणि त्याच्यावर वाढलेला चार्ज याच्यामुळे तो हिलियमचं घेऊनसुद्धा अनस्टेबल होऊन गेला हिलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेबल कॉन्फिगरेशन घेऊनसुद्धा तो काय झाला अनस्टेबल झाला म्हणून कार्बनने तो जो रूट होता की सगळे इलेक्ट्रॉन देऊन टाकू आपण आणि स्थिर होऊन जाऊ स्टेबल होऊन जाऊ तो रूट तो मार्ग त्याला निघायला त्याच्यानंतर एक एक करून इलेक्ट्रॉन घेण्याचा प्रयत्न केला त्याला कोणाचं मिळेल मग इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन स्थिर असं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन मिळेल त्याला नियॉनचं कोणाचं मिळेल नियॉनचं कारण प्लेट 2 आणि 6 होते चार घेते त्याने 2 आणि 4 होते चार घेते त्याने आता काय 2-8 होऊन जातील म्हणजे 10 होऊन जाईल पूर्ण नियॉनचं पूर्ण होऊन जाईल त्याचं मग त्याने एक एक घ्यायला सुरुवात केली त्यावेळेस पण तसंच झालं त्याची साईज आणि त्याच्यावर आलेला इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज त्याच्यामुळे पुढचा इलेक्ट्रॉन्स घेण्यासाठी त्याला परत खूप जास्त एनर्जी खर्च करावी लागली सेम कंडिशन झाली आणि तो परत अनस्टेबल झाला मग त्याने दोन्ही कंडिशन टाळल्या की इलेक्ट्रॉन द्यायची पण नाही इलेक्ट्रॉन घ्यायची पण नाही मग त्याने शेअरिंग करायला सुरुवात केली की ज्याच्यामुळे चार्जचा काही विषयच राहत नाही जसा जसा पाहिजे चार्ज जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत तेवढेच त्याच्याकडे पण प्रोटॉन्स आहेत चार्जचा विषय नाही राहणार मग शेअरिंग केलं त्याने शेअरिंग केल्याने पण चार्ज कमी जास्त नाही झाला स्टेबलच राहिला तो जसा तसा
ज्यावेळेस गरज पडेल त्याला त्यावेळेस तो इलेक्ट्रॉन यूज करून घ्यायचा. ज्यावेळेस समोरच्याला गरज पडेल त्यावेळेस समोरचा कार्बनचा इलेक्ट्रॉन यूज करून घ्यायचा तात्पुरता. म्हणजे त्याच्याने काय झाली, शेअरिंग झाली. शेअरिंग झाल्यामुळे कोवरंट बॉन्ड तयार झाला. जर शेअरिंग केली नसती, इलेक्ट्रॉन देऊन टाकले असते किंवा इलेक्ट्रॉन घेऊन टाकले असते, तर आयोनिक बॉन्ड राहिला असता, आयोनिक बॉन्ड राहिला असता. पण आता त्यांनी काय केलं तर शेअरिंग केली आणि इलेक्ट्रॉन शेअरिंग केली तर कोवरंट बॉन्ड तयार होतो. हे बॉन्ड्सचे दोन प्रकार आहेत. आणि कोवरंट बॉन्डमध्ये पण मग टाईप्स आहेत. कार्बनमध्ये मागच्या वेळेस बघितलं तुम्ही, सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड, हे बघितलं तुम्ही. आता त्याचा स्टडी आहे तुम्हाला की थोडासा डीप स्टडी आहे. अल्केन, अल्कीन आणि अल्काइन्स असे तीन आहेत. अल्केन, अल्कीन डबल बॉन्ड, अल्काइन ई एन ई आला तर डबल बॉन्ड, वाय एन ई आला तर ट्रिपल बॉन्ड. त्याचं तुम्हाला स्ट्रक्चर लिहायचं आहे आणि स्ट्रक्चर ड्रॉ पण करायचं आहे. तर छोटीशी बेसिक मॅथसारखी कन्सेप्ट घ्यायची. म्हणजे एकदा अभ्यास कळाला तर तुम्हाला मिथेन विचारला, प्रोपेन विचारला, ब्युटेन विचारला, कोणताही विचारला तर तुम्हाला त्या पद्धतीने स्ट्रक्चर काढता येईल. इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन माहिती असेल तर पेज नंबर 111 लास्ट. द केमिकल बॉन्ड फॉर्म बाय शेअरिंग ऑफ टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स बिटवीन द टू ॲटम्स इज कॉल्ड कोव्हॅलंट बॉन्ड. शेअरिंग जर केली आपण दोन इलेक्ट्रॉनची किंवा वन इलेक्ट्रॉन पेअर, तर एक कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. म्हणजे स्वतः कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो शेअरिंग. अ कोव्हॅलंट बॉन्ड इज रिप्रेझेंटेड क्लिअरली बाय ड्रॉइंग द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर कार्बन हायड्रोजन डबल डॉट रेड डबल डॉट दोन इलेक्ट्रॉन्स इकडचे इकडचे अशी. In this method, a circle is drawn around the atomic symbol and each of the valence electrons is indicated by a dot or a cross. The covalent bond formed between the atoms is indicated by showing the circles around the atomic symbol crossing each other. The shared electrons are shown in the overlapping region of the two circles बाय डॉट और क्रॉस. अशा पद्धतीने असतं ते. कार्बन त्याचा हा सर्कल, इकडे हायड्रोजन, इकडे परत हायड्रोजन, आणि ओव्हरलॅपिंग पोझिशन असेल त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स त्यांचा काय होईल तर हा सिंगल बॉन्ड, हा हायड्रोजन, हायड्रोजन, हायड्रोजन आणि हायड्रोजन. ज्या ठिकाणी सर्कल ओव्हरलॅपिंग होतील तिथे शेअरिंग इलेक्ट्रॉन्स येतील. याचे आठवून गेले, याचे दोन होते ऑलरेडी, याच्याकडे एकच होता, याचे पण डुप्लेट तयार होऊन गेले दोन. अ शेअर इलेक्ट्रॉन्स आर शोन इन द ओव्हरलॅपिंग रिजन ऑफ द टू सर्कल्स बाय डॉट और क्रॉस. डॉट वापरा अशा पद्धतीने किंवा क्रॉस वापरा, नाहीतर डॉट किंवा क्रॉस मिक्स नका करू. येथे डॉट वापरला तर सगळीकडे डॉट डॉट वापरायचे, नाही तर मी इथे डॉट वापरून इथे क्रॉस वापरून इथे डॉट आणि नक्षीली काढायची. आपण तिथे क्रॉस वापरायचं, सगळी ठिकाणी क्रॉसच वापरा. एक क्रॉस म्हणजे एक इलेक्ट्रॉन, एक कार्बनचा आणि एक हायड्रोजनचा. द शेअर इलेक्ट्रॉन्स आर शोन इन द ओव्हरलॅपिंग रिजन ऑफ द टू सर्कल्स डॉट और क्रॉस. द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर इज ऑल्सो ड्रॉन विदाउट शोइंग द सर्कल. हे सर्कलने काढायचं, फक्त काय यूज करायचं तुम्हाला डॉट. जसा हा कार्बन, हायड्रोजन, हायड्रोजन, हायड्रोजन आणि हायड्रोजन अशा पद्धतीने विदाउट शोविंग द सर्कल. मग तुम्हाला स्ट्रक्चर काढायला येणार आहे, मग तुम्हाला काय सांगितलं आहे, सर्कल शो करून इलेक्ट्रॉन्सचं तुम्ही कोरन बॉन्ड दाखवा किंवा शेअरिंग दाखवा. तर अशा पद्धतीने डॉट यूज करा नाही तर क्रॉस यूज करा विदाउट युजिंग सर्कल. तर अशा पद्धतीने तुम्हाला डॉट दाखवायचे. वन पेअर ऑफ शेअर इलेक्ट्रॉन्स कन्स्टिट्यूट्स वन कोवलंट बॉन्ड. वन पेअर ऑफ शेअर इलेक्ट्रॉन्स, वन पेअर ऑफ शेअर इलेक्ट्रॉन्स, वन पेअर म्हणजे दोन इलेक्ट्रॉन्स आणि याच्यामुळे एक कोवलंट बॉन्ड तयार होतो.
म्हणजे लाईन स्ट्रक्चर मध्ये असं दाखवत होतो आपण सी एच 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 आणि एच असंच वापरतो ना नाही आला नंतर मॉलिक्युलर स्ट्रक्चर असंच वापरतो इझिली इझिली एक लाईन म्हणजे दोन इलेक्ट्रॉन्स एक हायड्रोजनचा आणि कार्बनचा हायड्रोजनचा डुप्लेट करून तिथून जातो आणि कार्बनचं पण ऑक्टेट करून तिथून जातो One pair of shell electrons constitutes one covalent bond. A covalent bond is also represented by a small line joining the symbols of the two atoms. The line structure is also called structural formula. Line structure याला आपण structural formula पण म्हणतो. Molecular formula म्हणजे असा. आता हा structural formula झाला आणि CH4 molecular formula. Structural formula हा असा. तुम्हाला काय शो करायला लावलेलं आहे त्याच्यावरून बाकीचे जेवढे तुम्ही HCSO4 किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड सोडियम साल्ट जेवढे लिहितात तुम्ही NaOH सोडियम हायड्रोक्साईड सोडियम क्लोराईड तर ते सगळे काय आहेत तर मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे ते सर्व मॉलिक्युलचा फॉर्म्युला आहे आणि हा स्ट्रक्चर लेट अस फर्स्ट लुक ॲट द हायड्रोजन मॉलिक्युल विच इज द सिम्पलेस्ट एक्झाम्पल ऑफ मॉलिक्युल फॉर्म बाय कोवलेंट बॉन्डिंग You have already learned that the atomic number of hydrogen being 1, its atom contains 1 electron in K shell. सगळ्यात पहिली शेल असते ती K shell असते. कोणती असते? K. नंतर ती दुसरी कोणती होती? L. नंतर M आणि N. अशा पद्धतीची ते शेल्स आहेत. K, L, M, N. हायड्रोजनला फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे. बरोबर आहे ना? म्हणून तो एकच शेल आहे त्याची पहिली. म्हणून K मध्ये. तसं H कोणते शेल आहे कार्बनची? एल मध्ये आउटर मोस्ट व्हॅलन्स शेल जर म्हटलं त्याची एल आहे जर तुम्हाला ऑप्शन मध्ये विचारलं के एल एम एन विच इज द व्हॅलन्स शेल ऑफ कार्बन डॉट 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 त्यावेळेस एल आहे तुम्हाला आउटर मोस्ट एल आहे मग एल आणि एम मध्ये कन्फ्युजन मिळत इट रिक्वायर्स वन मोर इलेक्ट्रॉन टू कम्प्लीट द के शेल अँड अटेंड द कॉन्फिगरेशन ऑफ हिलियम हेलियम जे स्थिर असं कॉन्फिग्युरेशन आहे डुप्लेटचं ते जर अटेंड करायचं असेल त्याला तर हायड्रोजनसाठी अजून एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे टू मीट दिस रिक्वायरमेंट टू हायड्रोजन ॲटम्स शेअर देअर इलेक्ट्रॉन्स विथ इच अदर टू फॉर्म H2 मॉलिक्युल हे कम्प्लीट करण्यासाठी तर हायड्रोजन ग्रुपने H2 म्हणून H2 मॉलिक्युल आणि काय करून घेतात मग ते एक एक इलेक्ट्रॉन्स घेऊन घेतात दोघांचं याचे पण दोन झाले याचे पण दोन झाले आणि दोघांकडे एक एकच इलेक्ट्रॉन मग H2 झालं N2 झालं N2 झाला O2 झाला मॉलिक्युलच्या फॉर्ममध्ये राहतात ते O ऑक्सिजन मोकळा नाही राहत O नाही राहतो तो O2च्याच फॉर्ममध्ये असतो का तर मग त्यांचं ऑक्टेट पूर्ण होऊन जातात त्यामुळे To meet this requirement, two hydrogen atoms share their electrons with each other to form H2 molecule. One covalent bond, that is a single bond, is formed between two hydrogen atoms by sharing of two electrons. The O2 molecule is formed by chemical combination of two oxygen atoms and N2 molecule is formed by the chemical combination of two nitrogen atoms. On drawing the electron dot structure of these two molecules, it becomes clear that the two oxygen atoms in O2 molecule are joined with each other by two covalent bonds. That is a double bond. While the two nitrogen atoms in the N2 molecule are joined with each other by three covalent bonds. That is triple bond. आता H2 चा इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय येतं आणि कोणता बॉन्ड तयार होतो त्याच्यानंतर O2 चा काय येतो आणि त्याला किती इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे आणि N2 तो ऑक्सिजनसाठी हायड्रोजनसाठी एक इलेक्ट्रॉन एक इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन नंतर का हा आपला काय होता तो ऑक्सिजन ऑक्सिजनचे किती आहे ऑक्सिजनचं किती ॲटॉमिक नंबर इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन किती आहे ऑक्सिजनचा 2 6 नायट्रोजनचा 2 5 ठीक आहे याला डुप्लेट कम्प्लीट करायचं आहे म्हणून एक इलेक्ट्रॉनची गरज आहे याला 2 8 होईल याला 3 मग दुसरा N2 N आणि N मध्ये
ट्रिपल बॉन्ड तयार होतो, तीन तीन इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉन्स याचे पण कम्प्लीट होऊन जातात, त्याचे पण कम्प्लीट होऊन जातात, तसं ऑक्सिजनचा आणि हायड्रोजनचा. हायड्रोजनमध्ये एकच लाईन दाखवलेली आहे, म्हणजेच वन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, इथे टू पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, इथे थ्री पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, तेव्हा त्यावेळेस त्यांचं काय होतं कम्प्लीट होतं. पेज नंबर 112 नायट्रोजनचा दिलेला आहे बघा राईट साईडला, आणि डबल बॉन्ड ऑक्सिजनचा पण दिलेला आहे. तुम्हाला त्याच्या विचारा नाही जाणार पण माहिती पाहिजे तुम्हाला, कारण पुढे हा बेस दिलेला आहे आणि कार्बनचा डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड बघणार होतो आपण ॲज अ मॉलिक्युल. हे मॉलिक्युल आहेत म्हणजे एकच सारखेच ॲटम्स आहेत ते, म्हणून इलेमेंट्स होते सेपरेटिंग आहे. तसं कार्बनचे जे बघणार होतो आपण, कार्बन एक वेगळा आहे, नायट्रोजन एक वेगळा आहे. नाव लेटस कन्सिडर कार्बन कंपाऊंड मिथेन. मिथेन एक कार्बन असेल तर मिथेन, स्ट्रक्चरमध्ये दोन कार्बन असतील तर मिथेन, यम नंतर ई नंतर प्रॉपेन, तीन असतील तर प्रॉपेन आणि चार असतील तर ब्युटेन. चारही लक्षात ठेवा. नाव लेटस कन्सिडर कार्बन कंपाऊंड मिथेन. मिथेनचं बघित होतं आपण, त्याचा आता नॉर्मल टेम्परेचर तो गॅसेस आहे आणि त्याचा बॉइलिंग पॉईंट काय होता मग, -162. इन द प्रिवियस स्टँडर्ड जस्ट नाउ वी सॉ दॅट कार्बन ऍटम फॉर्म्स फोर कोर अँड बॉन्ड्स युजिंग द फोर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स अँड अटेंड द कॉन्फिगरेशन ऑफ द नियर बाय नोबल गॅस निऑन. निऑनचं नोबल गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करून घेतो कार्बन, ज्यावेळेस तो इतर चार इलेक्ट्रॉन शेअरिंग करून घेतो तो स्वतःचे पण आणि समोरच्याचे पण काय करतो, तो चार इलेक्ट्रॉन देऊन घेतो, कारण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, 2 आणि 2 4 आहे कार्बनचं. म्हणून त्याला 8 कम्प्लीट करायचे तर किती लागत आहेत, 4 लागत आहेत. म्हणून तो हायड्रोजन असेल किंवा क्लोरीन असेल किंवा दुसरं कोणी असेल तर त्या पद्धतीने तो त्यांच्याशी शेअरिंग करून घेतो. यांचं पण काम होऊन जातं, याला 2 लागत होते, यांच्याकडे एकच होता, याचं पण डुप्लेट कम्प्लीट होऊन गेलं आणि याला 4 लागत होते, 4 कम्प्लीट होऊन गेलं आणि स्ट्रॉंग बॉन्ड तयार होतो सिंगल बॉन्ड. वरती नाव टाकून घ्या स्ट्रक्चरल फॉर्म्युला आणि त्याच्याखाली नाव टाका CH4. कार्बनचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन लिहा 2.4, हायड्रोजनचं लिहा 1 आणि 113 वर स्ट्रक्चर दिलेलं आहे. फिगर 9.5 शोज द लाईन स्ट्रक्चर अँड ऑल्सो द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ मिथेन. लाईन स्ट्रक्चर पण आणि इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर पण दाखवलेलं आहे. CH4 मिथेन. माहिती असेल तरी लिहून घ्यायचं असतं परत परत का माहिती कोणाला, आपल्या ब्रेनमध्ये आहे का, जरी माहीत असेल ना तरी लिहायचं का असतं, तर आपल्या ब्रेनमध्ये ते फिक्स बसायला पक्कं बसायला पाहिजे. तुम्हाला जे माहिती आहे ना ते तुम्हाला 2 महिने लक्षात राहील, पण तुम्ही परत परत लिहिल्याने काय होईल ते कायमचं लक्षात राहील. त्याच्यासाठी जरी माहिती असेल तरी लिहायचं असतं ते परत परत. म्हणजे आपण म्हणतो SH4 माहिती आहे मला, तरी लिहायचं असतो, कारण आपण कधी विसरायला लागलो ना तर लिहिलेलं आठवतं थोडंफार प्रमाणात. खाली नाव टाका इलेक्ट्रॉन लॉस स्ट्रक्चर. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आपण 2 पद्धतीने दाखवतो ना. एक काय करतो आपण,
सर्कलने दाखवतो, एक विदाउट सर्कलने फक्त डॉट्स करून दाखवतो. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरमध्ये कार्बन आहे इथे, हायड्रोजन, हे झालं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. लाइन स्ट्रक्चर सी एच मिथेनचा, हा लाइन स्ट्रक्चर आणि हा डॉट स्ट्रक्चर. डॉट स्ट्रक्चर ने डॉट स्ट्रक्चर अशा पद्धतीने पण दाखवतात, आणि डॉट स्ट्रक्चर कशा पद्धतीने दाखवतात आपण बघितलं होतं त्या पद्धतीने. सर्कल आता हा कार्बनचा ऑलरेडी दोन कंप्लीट आहे, त्याच्यानंतर तो हायड्रोजन बरोबर, ठीक लिहिलं का? पुढचा पॉइंट आहे कार्बन अ व्हर्सेटाईल एलिमेंट. तुम्हाला क्वेश्चन आहे वाय वी कॉल्ड कार्बन ॲज अ व्हर्सेटाईल एलिमेंट. ठीक लक्ष ठेवा. वी सॉ दॅट कार्बन ॲटम्स लाईक सम अदर ॲटम्स शेअर द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म पोल अँड बॉन्ड्स. सिमिलरली वी ऑल्सो सॉ structure of the simple carbon compound methane, but carbon is different than the other elements. The number of compounds formed from carbon is extremely large. In the beginning we saw that except for the objects formed from metals and glass solids, all other objects are made from carbon. In short brief, the entire living kingdom is made from carbon. Our body is also made from carbon. Millions of molecules ranging from the small and simple methane molecule to the extremely DNA molecule are made from carbon. The molecular masses of carbon compounds range up to 10 raised to 12. This means that carbon atoms come together in a large number to form extremely big molecules. That is, what is the cause of this unique property of carbon? It is due to the peculiar nature of the pore and bond formed by carbon. It can form large number of compounds. From this we come to know the following characteristics of carbon. आता पहिल्या सुरुवातीला आपण बघितलं होतं की ग्लास, प्लास्टिक, त्याच्यानंतर अजून काय बघितलं होतं आपण, हे जे आहेत ना सॉइल, हे एक वेगळं आणि दुसरं जे आहे आपल्या पूर्ण अर्थवर किंवा जेवढं माहिती युनिव्हर्समध्ये तेवढं पूर्ण डायरेक्ट कार्बन. म्हणजे एका बाजूला जर आपण सॉइल टाकला, ग्लास, सॉइल, कोणते कोणते दिले होते, सॉइल, ग्लास अँड मेटल्स, हां मेटल्स, सॉइल आणि ग्लास, याच्यामध्ये कार्बन कंपाऊंड नाही आहे. म्हणजे सॉइल, ग्लास आणि मेटल्स हे एका बाजूला जेवढे अवेलेबल आहेत पृथ्वीवर तेवढे, आणि दुसऱ्या बाजूला सगळे जे बनलेले आहेत सगळे कार्बनपासून बनलेले आहेत. सगळे जेवढे बनलेले ते कशापासून बनले तर कार्बन. म्हणजे तुम्ही जर मेटल सोडून दिलं, जर समोरची वस्तू तुम्हाला लक्षात आली की ती मेटल नाही आहे, सॉइल नाही आहे आणि ग्लास नाही आहे, तर मग काय कार्बन कंपाऊंड येते. मग ते इतकं लॉंग चेन तयार होऊन जाते त्याची, पुढे आहे आपल्याला ती लॉंग चेन 10^12 पर्यंत त्याची जाते. स्मॉलेस्ट DNA सारखा लार्ज ह्यूज ते सुद्धा काय आहे तर कार्बन कंपाऊंड्स आहेत, ते पण कार्बन पासूनच बनलेले आहेत.
तर त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काही दिलेले आहेत. तिथे फ्रॉम दिस वी कम टू नो द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कार्बन. फर्स्ट, कार्बन हॅज अ युनिक ॲबिलिटी टू फॉर्म स्ट्रॉंग कोवलेंट बॉन्ड्स विथ अदर. तुम्ही वरती नाव टाकले ना वर्षाच्या एलिमेंट्स, कार्बन वर्षाच्या एलिमेंट्स, त्याच्यामध्ये खाली लिहून घ्या. Millions of molecules ranging from the small millions of molecules ranging from the small and simple methane millions of molecules ranging from the small and simple methane molecule to the extremely big DNA molecule. Extremely big DNA molecule are made from carbon. Smallest and biggest. Characteristics of carbon. असं का तर सगळ्यात स्मॉलेस्ट आणि बाकी सगळं सोडून सगळं कार्बनच का? तर त्याच्यापैकी कॅरेक्टरिस्टिक्स दिलेलं आहे. ए, कार्बन हॅज अ युनिक ॲबिलिटी टू फॉर्म स्ट्रॉंग कोवलेंट बॉन्ड्स विथ अदर कार्बन ॲटम्स. दिस रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ बिग मॉलिक्युल्स. कार्बन लाईक टेंडन्सी आहे किंवा कार्बन लाईक प्रॉपर्टी आहे की तो दुसऱ्या कार्बन बरोबर कोवलेंट बॉन्ड तयार करतो आणि तो करत जातो, म्हणजे लॉंग चेन मिळत जाते त्याची फक्त कार्बनची. Carbon has a unique ability to form strong covalent bonds. Strong covalent bonds with other carbon atoms. म्हणजे तुम्हाला पहिली ऍबिलिटी कळली कार्बनची की दुसऱ्या कार्बन बरोबर तो कोवलेंट बॉन्ड तयार करतो आणि असे कोवलेंट बॉन्ड कार्बनला जॉईंट कार्बन 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 अशा पद्धतीने काय तयार होते, लॉंग चेन तयार होते. म्हणजे जसं आपण बरंच बघितले शुगर वगैरेचे पण लॉंग चेन्स आहेत, नंतर याचे आपल्या डीएनएचे पण लॉंग चेन. त्याने म्हटले की मिथेन हा स्मॉलेस्ट आणि डीएनए लार्जेस्ट. मासे बरेचसे आहेत की आता आपल्याला पुढे बघता येईल की किती चेन लॉंग आहे त्याची आणि किती कार्बन कंपाऊंड्स एकमेकांना जॉईन होतात आणि काय तयार होत ते. तर पहिली एक ॲबिलिटी आहे की कार्बन हॅज अ युनिक ॲबिलिटी टू फॉर्म स्ट्रॉंग कोवलेंट बॉन्ड्स विथ अदर कार्बन ॲटम्स. दिस मीन्स इन्फॉर्मेशन ऑफ बिग मॉलिक्युल. दिस प्रॉपर्टी ऑफ कार्बन इज कॉल्ड कॅटिनेशन पॉवर. दिस प्रॉपर्टी ऑफ कार्बन इज कॉल्ड कॅटिनेशन पॉवर. कॅटिनेशन पॉवर म्हणजे काय? त्याच्यामध्ये साखळी तयार करण्याची टेंडन्सी आहे. पुढे डॅश करून लिहून घ्या कॅटिनेशन. ज्यावेळेस तुम्ही नोटबुक वाचा ते कॅटिनेशन म्हणजेच काय? कार्बनला कार्बन जोडून कॅटिनेशनमध्ये एक टेंडन्सी आहे की तो लॉंग चेन तयार करू शकतो. खाली डॅश करून लिहा कॅटिनेशन. कार्बन हॅज अ युनिक ॲबिलिटी टू फॉर्म स्ट्रॉंग कोवलेंट बॉन्ड्स विथ अदर कार्बन ॲटम्स. दिस रिझल्ट्स इन फॉर्मेशन ऑफ बिग मॉलिक्युल. दिस प्रॉपर्टी ऑफ कार्बन इज कॉल्ड कॅटिनेशन.
त्याला बघतो काय इथे क्लाइड दिली ना तुम्ही की कार्बन हॅज अ युनिक एबिलिटी त्याच्या पुढे ती लाईन कंप्लीट झाल्यानंतर कॅटेनेशन नाव लिहून घ्या कॅटेनेशन पॉवर ठीक आहे द कार्बन कंपाउंड्स कंटेन ओपन चेन और क्लोज चेन ऑफ कार्बन ॲटम्स ओपन चेन कार्बनला कार्बन जॉईंट जॉईंट करून तिकडचा पण ओपन आहे इकडचा पण ओपन आहे आणि असं गोल फिरून गेला हा तो एकमेकांना जॉईन होऊन गेला क्लोज होऊन गेला साखळी तयार होऊन गेली द कार्बन कंपाउंड्स कंटेन ओपन चेन और क्लोज चेन ऑफ कार्बन ॲटम्स अँड ओपन चेन कॅन बी स्ट्रेट चेन और ब्रँच चेन अशा पद्धतीने ओपन चेन जे असेल ना कार्बन कार्बनला कार्बन जॉईंट झाला परत इथे कार्बन जॉईंट झाला इथे परत कार्बन जॉईंट झाला अशा पद्धतीने ती काय आहे तर एकमेकांना असे ते कार्बन जॉईंट किती होऊ शकतात ते चार पर्यंत असे किती लांब जाऊ शकतात ते हे ओपन आहे आणि क्लोज मध्ये कसे आहे किती असे क्लोज आहे ते स्टॉप झाले मग ती तुम्ही जर ओपन असेल तर ती अशी परत होऊन जाईल इकडे अशी जॉईन होऊन जाते अ क्लोज चेन इज अ रिंग स्ट्रक्चर क्लोज चेन जी असेल ती कशी असेल रिंग स्ट्रक्चर द कोर अँड बॉन्ड बिटवीन टू कार्बन ॲटम्स इज स्ट्रॉंग अँड देअर फॉर स्टेबल ड्यू टू द स्ट्रॉंग अँड स्टेबल कोर अँड बॉन्ड कार्बन इज विस्टोर्ड विथ कॅटिनेशन पॉवर विस्टोर्ड म्हणजेच काय स्थिर राहणे कॅटिनेशन पॉवरने एकमेकांना चेन लांबवत लांबवत ती अशी खूप लांबल्यानंतर तुटून जाईल कमजोर होईल असेल नाही तर ती काय होत जाते स्ट्रॉंगच होत जाते स्ट्रॉंगच असते कार्बन कार्बन मधला कोर अँड बॉन्ड कार्बन कंपाऊंड आणि मास दिलेले बघा मिथेन सी एच फोर द स्मॉलेस्ट कार्बन कंपाऊंड मध्ये स्मॉलेस्ट कोण आहे तर मिथेन हाच पॉईंट अगोदर पण गेलं होतं आपल्याला कशामध्ये तर जे युनिव्हर्स मध्ये आहे स्मॉलेस्ट मिथेन पासून तर लार्जेस्ट डीएनए पर्यंत हे सगळं कार्बन पासून बनलेले आहेत त्याच्यामध्ये पण हा पॉईंट गेला होता आणि इथे पण आलेला आहे आपल्याला की कार्बन कंपाऊंड मध्ये मिथेन बॉक्स मध्ये लिहिले होते ब्रॅकेट मध्ये द स्मॉलेस्ट कंपाऊंड आणि मॉलिक्युलर मास किती त्याचा 16 कस काय सी एच फोर ना सी एच फोर हा किती 12 आणि हा किती 4 किती झाले 16 याचा 6 आहे 6 × 12 याचा 1 आणि त्याच्यामध्ये न्यूट्रॉन निघे याच्यामध्ये न्यूट्रॉन नाही हायड्रोजनमध्ये म्हणून त्याचा फक्त इलेक्ट्रॉन जेवढं प्रोटॉन नाही ना एकच प्रोटॉन आहे तेवढंच वजन यांच्यामध्ये कार्बनमध्ये प्रोटॉन बी आहे इलेक्ट्रॉन बी आहे म्हणून याचा 6 असल्यावर सुद्धा आपण त्याचा 12 घेतला 12 कोणाचे झाले मग न्यूट्रॉनचं आणि प्रोटॉनचं झालं याला प्रोटॉन न्यूट्रॉन नाही म्हणून फक्त आपण 1 घेतला 4 इंचे आणि म्हणून ते 16 झालं मिथेन सी एच फोर कुकिंग गॅस C3H8+C4H10 अशी लॉंग चेन तयार होत जाते त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C44 आणि 58 तुम्हाला आता ते मॉलिक्युलर फॉर्म्युला मास कशा पद्धतीने करतात तुम्ही हायड्रोजनचा एकच घेतला बाकीचे ॲड करून तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येईल मागे पण गेले कुठे तरी आपल्याला बेंजिन C6H6 आता हा जॉईंट करून दिला ना मी हा बेंजिन तयार झाला C6 आणि H6 म्हणजे मग बॉन्ड करावा लागेल ना आपल्याला बॉन्ड तयार करावा लागेल मग बॉन्ड तयार करावा लागेल म्हणजे काय 1, 2, 3 होतात ना कार्बन तर 4 लागतात मग अल्टरनेट बॉन्ड येतात ते 1, 2, 3, 4 झाले याचे किती झाले आता 1, 2, 3, 4 झाले इथे राहील ना मग हां याचे झाले आता आणि इथे राहिला काय झाले सगळ्याचे अल्टरनेट डबल बॉन्ड येतो आणि 4 तयार होतात प्रत्येकाचे कॅम्फर आहे C10H16 आणि ओ कॅम्फर म्हणजे ऑक्सिजन एक पेनिसिलिन नाव गेलं याच्या अगोदर आणि त्याचं आता मॉलिक्युलर स्ट्रक्चर मॉलिक्युलर फॉर्म्युला आले बघा तुम्हाला पेनिसिलिन C16H18N2O4S पेनिसिलिन नाव कुठे गेलं तुम्हाला आठवतं काही प्रोबायोटिक्स हां प्रोबायोटिक्स बरोबर आपण नवीन आता बनवतो ना तुम्हाला प्रोबायोटिक्स मायक्रोब्समध्ये काय होतं ते बाय प्रॉडक्ट ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा तो बाय प्रॉडक्ट आहे आणि तो यूज करतो आपण औषधांमध्ये प्लांट्सपासून पण ऑप्टेन करतो बरोबर प्लांट्सपासून पण ऑप्टेन करतो आणि मायक्रोब्स जसं एक्स्ट्रॅक्ट
यूज करतात आणि यूज करतात मायक्रोब्स आणि त्याचा जो बाय प्रॉडक्ट तयार होतो तो पेनिसिलिन यूज होतो आणि तो आपण फंगस पासून एक्स्ट्रॅक्ट करतो, तो फंगस पासून एक्स्ट्रॅक्ट करतो आणि तो आपण यूज करतो ऍस्परजिलस आणि ते होते बघा फंगस ऍस्परजिलस वगैरे त्याच्यापासून कॅन्सर सारखे मोठे मोठे आजारांवर ते पेनिसिलिन यूज करत असतो. हॉर्स पासून पेनिसिलिन आणि रेबीज, रेबीज कुत्र चावल्यानंतर होतो ना त्यावेळेस पण इंजेक्शन दिलं जातं पेनिसिलिन जर दिलं जातं ते सुरुवातीला इथे बेंबीला द्यायची इंजेक्शन पहिले किती किती द्यायचे ते बरेच द्यायचे 14 इंजेक्शन द्यायचे रोज गेला जायचे रोज गेला जायचं होतं नंतर 3 झाले आणि 1 1 1 रोज गेला जायचं ते एवढं डायरेक्ट तो भरलेला असतो तो पेनिसिलिनचा आणि तो लगेच मिक्स नाही होत आपल्या बॉडीमध्ये तो बऱ्याच काळापर्यंत आहे ना तिथे ज्या ठिकाणी इंजेक्शन दिले असताना तिथे एक गाठसारखी तयार होऊन जाते नंतर ती हळूहळू प्रमाणात ती पूर्ण बॉडीमध्ये पसरते. मासे 3 दिवस द्यायला जायचं होतं ते ठीक आहे. त्याच्यामुळे सांभाळून जा कुत्र्यांना दगड नका मारा जाऊ आणि तुम्हाला माहिती आहे का माहीत नसेल तर सांगू देतो कुत्र्यांना दगड मारा तुम्हाला असं नका म्हणजे कुत्र्यांना माहिती नाही तुम्ही दगड मारला असं तुम्हाला ज्यावेळेस एकटे सापडले त्यावेळेस कुत्र 100% पकडतं माहिती तुम्हाला खूप जणांना अनुभव असेल की एकटं गेलं तर ते मागे लागतो असतो कारण जरी त्यांना सेन्स जबरदस्त असतो त्याचा आपल्यापेक्षा सेन्स जास्त असतो त्यांचा. आता ग्रुपमध्ये आपण असतो दगड मारून घेतो मात्र एकटा सापडला का मग धरतो तो वसूल करतो सगळं त्याच्यामुळे कुत्र्यांना दगड नका मारतो बिचारे जवळून आलं गेलं तर कारण सगळे माणसांमध्येच राहत आहेत ते काय असं कुणाला धरून पडत नाही येत ते पहिल्या ह्याच्यात येणार त्याला एक ॲबिलिटी आहे कार्बन कार्बन कोवलंट बॉन्ड तयार करण्याची बरोबर. आता दुसरं एक दिलेलं आहे बी 2 कार्बन ॲटम्स कॅन बी बॉन्डेड टुगेदर बाय 1, 2 or 3 कोवलंट बॉन्ड्स खाली बी मध्ये लिहून घ्या ए लिहिला तुम्ही त्यांना त्याला ॲबिलिटी आहे कार्बनला कार्बन असं कोवलंट बॉन्ड आणि लॉंग चेन तयार करण्याची त्याला कोणती पॉवर म्हणतो आपण कॅटेनेशन पॉवर. आता बी मध्ये त्याला अजून एक ॲबिलिटी का तर तो कार्बन कार्बनमध्ये तो सिंगल बॉन्ड तयार करू शकतो कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड तयार करू शकतो कार्बन कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड तयार करू शकतो बरोबर. हा मग तीच दिलेली त्यांनी 2 कार्बन ॲटम्स कॅन बी बॉन्डेड टुगेदर बाय 1, 2, 3 कोवलंट बॉन्ड्स पहिल्या ह्याच्यात बघितलं कार्बन 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 जॉईंट करून तो असं किती लॉन्ग स्ट्रक्चर तयार करू शकतो ही कॅबिलिटी आहे कॅटिनेशन पॉवरची. दुसरी बघितली आपण की कार्बन कार्बनमध्ये फक्त एक सिंगल बॉन्ड तयार करून लॉन्ग चेन नाही बनत तर तो एकमेकांमध्ये सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड तयार करू शकतो ते लिहिलं तुम्ही त्याच्या खाली लिहून घ्या. आता इथेनमध्ये काय आपण आत्ता काय बघतो माहिती आहे का शब्दाचा अर्थ आहे की कार्बन कंपाऊंड चेन तयार करतो कार्बनला कार्बन जोडून म्हणून इथे मिथेन घ्यायचं नाही आपल्याला कारण मिथेनमध्ये एकच कार्बन आहे CH4 मग इथेन इथेनचं काय इथेनचा फॉर्म्युला काय C2H6 स्ट्रक्चर मागच्या वर्षी बघितलेलं तुम्ही कार्बन कार्बन नंतर एच 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 हा त्याचा कोणता फॉर्म्युला आहे स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे आणि अजून लाईन स्ट्रक्चरल फॉर्म्युला आणि लाईन ड्रॉ केलेला आहे तुम्ही नंतर याच्यामध्ये काढून टाकते 2 डॉट दाखवले ना तर त्याला काय म्हणणार आपण डॉट स्ट्रक्चर
आता इथेन इथेन हा सिंगल बॉन्ड आहे म्हणून तुम्ही काय लिहिणार एच थ्री सी सी एच थ्री हां किंवा असं लिहितो आपण आणि असं भी लिहिला तरी चालतो तो सी एच थ्री आणि सी एच थ्री दोन कार्बन झाले आणि सहा हायड्रोजन झाले हा इथे एएन काय येते एएन सिंगल बॉन्ड आता इथेन इथेन मग तुम्हाला डबल बॉन्ड करायचं आहे बाकीचे हायड्रोजन लावा मग आता डबल बॉन्ड तयार झाले मग किती हायड्रोजन पहिल्या कार्बनला किती हायड्रोजन लागतील दोन झालेले किती लागेल दोन आणि याला किती लागतील दोन म्हणजेच इथेन काय तयार झाला मग सी टू एच फोर सी टू एच फोर सी टू एच फोर दिला तर मग कार्बनचे इलेक्ट्रॉन कॉन्फिग्युरेशन नाही कम्प्लीट करून घ्यायची आणि ओरेल तर मग कार्बन कार्बन बॉन्ड घेऊन टाकायचा तसंच तिसरा कोणता आहे मग इथेन इथेनला आपल्याला काय बॉन्ड किती बॉन्ड करायचं आहे म्हणतो ट्रिपल बॉन्ड कारण आपण पहिली ऍबिलिटी बघितली की कार्बनला कार्बन कार्बनला कार्बन जोडून 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 लॉन्ग स्ट्रक्चर तयार होतं ते तुमचं लॉन्ग चेन पण असू शकते आणि सर्कल क्लोज पण असू शकते रिंग स्ट्रक्चर पण असू शकतं बेंझिनचं आहे तसं रिंग स्ट्रक्चर आणि आता इथे आपण बघतोय दुसरी प्रॉपर्टी की तो सिंगलच नाही तर डबल आणि ट्रिपल बॉन्ड पण तयार करतो कार्बन कार्बनमध्ये त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघतोय आपण इथेनचं इथेनचं हे सिंगल हा डबल आणि आता हा ट्रिपल चार तीन झाले किती कार्बन हायड्रोजन लागतील एक इथे एक आणि इथे एक काय स्ट्रक्चर तयार झालं त्याचं सी टू एच टू म्हणजे कार्बन जर असेल तर ई टी एच राहीलच दोन कार्बन असेल तर टू कार्बन असेल तर सुरुवातीला स्टार्ट ई टी एच राहीलच मग पुढे सिंगल असेल तर एएन इथे एएन लागेल डबल बॉन्ड असेल तर ईएन लागेल आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर वायएन लागेल खाली लिहून घ्या इथेन इथिन आणि इथेन इथेन सी एच थ्री डॅश सी एच थ्री खाली इथिन सी एच टू डबल बॉन्ड सी एच टू हा असा लिहिला तरी चालेल सी एच टू डबल बॉन्ड सी एच टू ड्यू टू द एबिलिटी ऑफ कार्बन आयटम टू फॉर्म मल्टीपल बॉन्ड्स एज वेल एज सिंगल बॉन्ड्स द नंबर ऑफ कार्बन कंपाउंड इन्क्रीजेस फॉर एक्झाम्पल देर आर थ्री कंपाउंड नेमली इथेन सी एच थ्री सी एच टू म्हणजे सेम फक्त डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्डमुळे वाढले ना तीन झाले इथेन होता इथिन होऊन गेला इथिन इथाईन होऊन गेला डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्डमुळे कंपाऊंड्समध्ये वाढून गेली कार्बनच्या कंपाऊंडमध्ये वाढून गेली सुरुवातीला फक्त एकटाच होता सिंगल बॉन्डमुळे इथे पण डबल बॉन्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला जवळजवळ सारखाच डबल बॉन्ड आलेला आहे तरी कंपाऊंड्स वाढून गेले तीन तीन होऊन गेले ते म्हणून म्हटलं की ड्यू टू द ॲबिलिटी ऑफ कार्बन ॲटम्स टू फॉर्म मल्टिपल बॉन्ड्स ॲज वेल ॲज सिंगल बॉन्ड्स द नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड्स इन्क्रीजेस फॉर एक्झाम्पल देर आर थ्री कंपाऊंड्स नेमली इथेन इथिन अँड इथाईन विच कंटेन टू कार्बन ॲटम्स दोनच कार्बन ॲटम जॉईंट आहेत पण त्याच्यामध्ये कार्बन कंपाऊंड्स वाढून गेले एक झाला इथेन एक झाला इथिन एक झाला इथाईन सी तिसरी तिसरी प्रॉपर्टीज कार्बनची पहिली बघितली लॉंग चेन कार्बन कार्बन दुसरी बघितली आपण काय तयार करतो तो डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड आता तिसरी बघतो आपण ऐकून घ्या पहिले बिंग टेट्रावॅलंट टेट्रावॅलंट म्हणजे काय चार चार ट्राय म्हणजे तीन डाय म्हणजे दोन आयसो म्हणजे वन किंवा मोनो आयसो झालं मोनो झालं डाय झालं तर दोन आणि ट्राय झालं तर तीन टेट्रा चार नंतर मग केटा हेक्सा अशा पद्धतीने चालू होतं बिंग टेट्रावॅलंट one carbon atom can form bonds with four other atoms carbon or any other म्हणजे एक कार्बनला चार व्हॅलन्सी आहे चार इलेक्ट्रॉन्सची गरज आहे त्याला म्हणून तो बॉन्ड चार तयार करेल तर चार बॉन्ड तो कार्बन बरोबर करेल किंवा
हायड्रोजन किंवा दुसरा वापरेल, क्लोरीन वापरेल, ऑक्सिजन वापरेल, ओ एच अल्डिहाइड ग्रुप किंवा अल्कोहोलचा ग्रुप वापरेल, ऍसिडचा ग्रुप वापरेल सी ओ एच किंवा दुसरे ग्रुप्स वापरेल. त्याला ती एक कंडिशन आहे, टेट्रावॅलन्सी आहे, म्हणून तो वेगवेगळे जॉईन करू शकतो, इकडे वेगवेगळे जॉईन करू शकतो, कधी क्लोरीन नंतर अल्कोहोलचा ऍसिडचा असे तो तयार करू शकतो. काही वीक राहतील, काही स्ट्रॉंग राहतील. बीइंग टेट्रावॅलेंट वन कार्बन ॲटम कॅन फॉर्म बॉन्ड्स विथ फोर अदर ॲटम्स कार्बन ऑर एनी अदर, दिस रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ मेनी कंपाऊंड्स. त्याच्याने खूप कंपाऊंड्स तयार होऊन जातात. नुसता सी एच फोरचा जर विचार केला आपण तर एक एच काढून टाकला, तिथं जोडून दिला सी एच फोरचा, एक एच काढून टाकला, सी एच थ्री केला, ओ एच इथेनॉल मिथेनॉल सॉरी मिथेनॉल तयार झाला, सी टू एच फायव्ह केला आणि ओ एच जोडला तर इथेनॉल तयार झाला. आणि ओ एच आहे ना इथे तुम्ही जोडू शकता ग्रुप बरेच, सी ओ एच तातोथील कॅसिड सारखे ॲसिड्स तयार होतील. मग तुम्ही कोणता ग्रुप जोडलेला आहे, आता हा सी ओ एच असतो ॲसिडचा असतो, ओ एच असतो तो अल्कोहोलचा असतो, तर मग तुम्ही कोणता ग्रुप जोडताय त्याच्यावरून हा पुढे तयार होईल. मग मिथेन नाव टाकून पुढे त्या कंपाऊंडचं नाव येईल, ते आहे तुम्हाला पुढे डिटेल्समध्ये. दीज कंपाऊंड्स पोजेस डिफरंट प्रॉपर्टीज ॲज पर द ॲटम टू विच कार्बन इज बॉन्डेड. फॉर एक्झाम्पल, फाईव्ह डिफरंट कंपाऊंड्स आर फॉर्म्ड यूजिंग वन कार्बन ॲटम अँड टू मोनोव्हॅलंट इलिमेंट्स हायड्रोजन अँड क्लोरीन. हायड्रोजन आणि क्लोरीन आणि कार्बन हे तिने जर एकत्र केले तर एकाच प्रकारचं कंपाऊंड तयार व्हायला पाहिजे असं नाही, तर वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड तयार होतात तिन्ही असल्यावर. तिन्ही असल्यावर तरी सुद्धा पहिल्यांदा दिलेले बघा, सी एच फोर मिथेनचा, सी एच थ्री सी एल, नंतर सी एच टू सी एल टू तिथे पण बॉन्ड तयार झाला, सी एच सी एल थ्री आणि सी सी एल फोर, म्हणजेच कार्बनचा हायड्रोजनचा आणि क्लोरीनचा या तिघांचा जर विचार केला तर ते एकमेकांशी अशा पद्धतीने राहतात. अजून ते टाकेल नाही तिथे, फक्त कार्बनचा स्टडी करतोय म्हणून, पण नुसता क्लोरीन आणि हायड्रोजनचा केला तर एच सी एल पण येतं त्याच्यामध्ये, हायड्रोक्लोरिक ॲसिड. म्हणजे ह्या तिघांचा एकमेकांशी वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने कंपाऊंड तयार होतात, तर आपल्याला काही एक्झाम्पल दिले, त्यांनी सी एच फोर दिलेला आहे कार्बनचा हायड्रोजनचा सी एच फोर झाला, नंतर कार्बन हायड्रोजन आणि क्लोरीनचा एकत्र केले तर सी एच थ्री सी एल झाला, नंतर सी एच टू सी एल टू झाला, सी एच सी एल थ्री आणि सी सी एल फोर, तीन आहेत तरी सुद्धा वेगवेगळे कंपाऊंड्स आहेत. म्हणजे एक जर फक्त एवढं एकच बघितलं आपण, असे किती दोन दोन तीन तीन एकत्र येऊन किती प्रकारचे कंपाऊंड्स बनतील आपण. सिमिलरली कार्बन ॲटम्स फॉर्म कोवॅलंट बॉन्ड्स विथ ॲटम्स ऑफ इलिमेंट्स लाईक कोवॅलंट बॉन्ड पर शेअरिंग होते ऑक्सिजनमध्ये, नंतर नायट्रोजन बरोबर, सल्फर बरोबर, हॅलोजन्स अँड पोटॅशियम बरोबर टू फॉर्म डिफरंट टाईप्स ऑफ कार्बन कंपाऊंड इन लार्ज नंबर. खाली तिसरा सी लिहिलेला आहे ना तुम्ही, त्याच्यामध्ये खाली लिहून घ्या. बीइंग टेट्रावॅलंट वन कार्बन ॲटम, बीइंग टेट्रावॅलंट वन कार्बन ॲटम कॅन फॉर्म बॉन्ड्स विथ फोर अदर ॲटम्स. कॅन फॉर्म बॉन्ड्स विथ फोर अदर ॲटम्स इन ब्रॅकेट कार्बन ऑर एनी अदर. हे महत्त्वाचं आहे, कार्बन बरोबर तो रिंग किंवा चेन स्ट्रक्चर तयार करतोच कार्बन, पण इतर मॉलिक्युल्स किंवा इतर ग्रुप्स किंवा इतर इलिमेंट यांच्याशी तो बॉन्ड करतो, कोवॅलंट बॉन्ड करतो. पहिल्या याच्यात आपण बघितलं की कार्बन कार्बन एकमेकांना जॉईन करून लॉंग चेनच्या तयार होते किंवा रिंग स्ट्रक्चर तयार होतं. दुसऱ्यामध्ये बघितलं आपण डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड कार्बन कार्बनमध्ये असतो, आणि आता बघतोय आपण की कार्बन दुसऱ्या अदर दॅन कार्बन त्याच्याशी पण रिॲक्शन करून किंवा त्याच्याशी पण बॉन्ड फॉर्म करून लॉंग स्ट्रक्चर तयार होतं. आणि डी मध्ये बघा दिलेले आहे, कार्बन हॅज वन मोर कॅरेक्टरिस्टिक विच इज रिस्पॉन्सिबल फॉर लार्ज नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड, इट इज आयसोमेरिझम. शॉर्टली वी विल लर्न अबाउट इट. हां, त्याच्याविषयी आपण पुढे स्टडी करणार आहोत, फक्त डी मध्ये लिहून घ्या.
Carbon has one more characteristic. Carbon has one more characteristic dash isomerism. बाकी तू जाओ वापस। ऐसे में देखना होता है। तेज दिवस तो है। तेज संख्या कार्बन शॉट टिपुड़े स्टडी करना तो होता है सर। टिपुड़े काई नहीं रहे सुनने की बात। वरती ना एक ब्लू कलर आहे येलो कलर आहे त्याच्या खाली सेकंड लास्ट का टू डिफरेंट स्ट्रक्चरल फॉर्मूला आर ऑब्टेन ऑन जॉइनिंग हाइड्रोजन एटम टू दीज टू चेन सो एज टू सैटिस्फाई द टेट्रावेलेंसी ऑफ कार्बन एटम द मॉलिक्यूल्स फॉर्म फॉर्मूला ऑफ बोथ द स्ट्रक्चरल फॉर्मूला इज द सेम व्हिच इज C4H10 दीज आर ऑल्सो डिफरेंट कंपाउंड्स As the structural formula are different, the phenomena in which compounds having different structural formula have the same molecular formula is called structural isomerism. Structural isomerism means that different structural formula have the same molecular formula. Different structural formula different, and same molecular formula. Okay, we have the same molecular formula. Means put it there. That is C3C4. That is thermo. कोणत्या ठिकाणी कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे तर त्याचा येईल तो अशा पद्धतीने सी सी इथे डबल बॉन्ड येऊ शकतो कधी इथे डबल बॉन्ड येऊ शकतो तर सी थ्री चे आणि मग एच तुम्ही जॉईन करू शकता इथे एक एच इथे एच अजून एक एच आणि इकडे एच टू एच थ्री आणि सेम आहे फक्त बॉन्ड चेंज होईल फक्त बॉन्ड चेंज होईल म्हणजे त्याचं काय सेम राहील स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम पण काय बदलेल त्यांचं स्ट्रक्चर बदलेल डिफरंट स्ट्रक्चर कोणाला काय आले तर इमारती 50 रुपये आपल्याला पण बिल्डिंग मला पण काही आहे आयडिया बिल्डिंग नंतर नाव द्या मला ते टाकावं लागतील 50-50 रुपये महिना झाला तरी मागावं लागेल पेपर की एका बॅच मध्ये 60 हा सरासरी आपण
मग ते दोन तुकडे आहेत ना, तीन तुकडे पन्नास पन्नास करून घेऊ, प्रत्येक वर्गाच्या तीन तुकडे पन्नासच्या नाही सगळं पन्नासच करू ना, दोनच आहेत ना, दोनच आहेत ना, बर सगळ्या पाच तुकड्या आणि पन्नास मूळ विद्यार्थी सर असतील पाच पाच तुकड्या आणि सत्तर सत्तर मुलं बरं ठीक आहे, पाच पाच तुकड्या पाचवी पासून दहावी पर्यंत पाच पाच तुकड्या किती झाल्या सगळे सहा पंचे तीस तीस तुकड्या झाल्या आणि सातशे विद्यार्थी आठशे ठीक आहे आठशे का म्हणलं की किती झाले तीस वर्ग तीस तीस तुकड्या सगळे तीस वर्ग प्रत्येक वर्गामध्ये ऐंशी विद्यार्थी आठशे चोवीस अडीच हजार मुले अडीच हजार अडीच हजार गुणिले पन्नास नवनीतचं पण सांगितलं का ठीक आहे नोटबुक काढा आपला अल्जेब्रा खाली जावं काय बरोबर करते बाकीच्या अल्जेब्रा नोटबुक काढा त्यांचं भरपूर करत आपल्याला कमावं लागेल आपल्याला नोकरी करायची त्यांना काय घेणार काय तुम्हाला गप्पा मारायला म्हणजे आम्हाला तुमच्या गप्पा ना काय तू खाली जाऊन गप्पा मारा तुझा मार्केट मध्ये दोर फायनान्शियल प्लॅनिंग ना कितवा चालू होता तू अण्णा पाटील का अण्णा पाटील ठाणे महाराष्ट्र सप्लाइड व्हॅक्युम क्लीनर लिहून घ्या क्वेश्चन